महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे कायमस्वरूपी सुरू राहावं यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध प्राण्यांचे मुखवटे घालून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. सोलापूरसह लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवडीचं पर्यटन स्थळ असलेलं महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम राहावी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्राणी संग्रहालयाच्या गेटजवळ विविध प्राण्यांचे मुखवटे चढवून संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात बालगोपाळ सुद्धा सहभागी झाले होते. विविध अडचणी आणि समस्यांमुळे स्मार्ट सिटीमधील प्राणी संग्रहालय नेहमीच चर्चेचं आहे. सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे हे प्राणी संग्रहालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. पुणे आणि हैदराबाद नंतर लगतच्या जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात केवळ सोलापूर इथं प्राणी संग्रहालय आहे. 137 प्रकारच्या प्राण्यांबरोबरच अनेकविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी आहेत. 2008 या प्राणी संग्रहालयात जंगलचा राजा सिंह आणि किंग कोब्रा या नागराजाचं वास्तव्य होतं. मात्र मान्यता धोक्यात आल्यानंतर मागील 2 हे प्राणी संग्रहालय नागरिकांविना सुन सुन झालंय. आम्ही अकलूजवरून आलो होतो. अकलूजवरून आम्ही हे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय बघण्यासाठी आलो होतो. इंटरनेटवरती आम्ही माहिती बघितली तर गुरुवारची सुट्टी आहे आणि इतर वेळी इतर दिवशी 11 ते 6 वेळ इथं इंटरनेटवरती दिसते. परंतु आम्ही जेव्हा प्रत्यक्षात आलो तेव्हा हे उद्यान बंद आम्हाला दिसलं. तर कृपया ते चालू व्हावं असं म्हणजे अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज आम्ही मुलाला सुट्ट्या लागल्यामुळे हे प्राणी संग्रहालय दाखवण्यासाठी बघण्याचा खूप हट्ट चालू होता आणि सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो. पण इथलं हे जे प्राणी संग्रहालय आहे ते बंद आहे. तरी आमच्यासारखेच बरेच येऊन परत जात आहेत. तर आमची ही रिक्वेस्ट आहे की हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करावं कारण मुलांना एंटरटेनमेंटची जास्त काही पर्याय नाही आहेत. सोलापूरमध्ये जे आहे ते मुलांना आवड आहे आणि प्लीज ते लवकरात लवकर चालू करावं. राजा सिंह वाघ हत्ती हरिण अशा अनेक प्रजाती आहेत. पण हे सगळं पुढच्या पिढीला कळायला नको का? जर हे प्राणी संग्रहालय बंद झालं तर पुढच्या पिढीला कसं कळणार? जर हे प्राणी संग्रहालय बंद झालं तर कसं कळणार? तर सोलापूरकरांना प्राणी संग्रहालय बंद झालं नाही पाहिजे. जर हे प्राणी संग्रहालय बंद झालं तर आम्ही कसं पाहायचं? कसे पाहिजे प्राणी? का चित्रातच पाहिजे? सोलापूर जिल्ह्याचं भूषण असलेलं गेल्या 30-40 वर्षापासून हे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आहे. पण या प्राणी संग्रहालयाकडे सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आज हे प्राणी संग्रहालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण प्राणी संग्रहालय संचालनाच्या वतीनं केंद्राने या ठिकाणी तपासणी केली असता ज्या काही 48 त्रुटी काढल्या होत्या त्या महानगरपालिकेने त्या 48 त्रुटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे हे प्राणी संग्रहालय बंद पडण्याची नामुष्की या सोलापूरकर वासियांना येत आहे. साधारणतः या सोलापूरमध्ये प्रेक्षणीय स्थळ बोटर मोजण्या इतकेच आहेत. सिद्धेश्वर तलाव, सिद्धेश्वर मंदिर आणि हे प्राणी संग्रहालय फक्त एवढंच पर्यटन स्थळ म्हणून होते. असे असताना स्मार्ट सिटीमध्ये या सोलापूर शहराची गणना होत असताना हे प्राणी संग्रहालय बंद पडणं हे फार मोठी दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी प्राणी संग्रहालय चालू करावं म्हणून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. तर या ठिकाणी मुख्य समस्या आहे पशुसाठी पशुवैद्यकीय दवाखाना नाही आहे आणि तेथील कर्मचारी या प्राणी पक्षी आणि यांना पुरेसं अन्न देत नाहीत. जर समजा एका वाघाला जर 25 खाद्य लागत असेल तर फक्त 7-8 खाद्य या ठिकाणी देतात. त्यामुळं या खाद्याच्या याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि कमी अन्न मिळाल्यामुळं यातील बरेच पशुपक्षी उपाशीपोटी मेलेले सुद्धा आहेत. त्यामुळं या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि या पशुपक्ष्यांकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. पशुपक्ष्याची संपत्ती टिकवणं हे आपल्या सोलापूर वासियांचं बी कर्तव्य आहे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या प्राण्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन आज आंदोलन करीत आहोत.